पहाटेचा पहिला प्रहर झाला आहे. आकाशात सूर्यदेव लवकरच प्रकट होतील. तुम्ही सगळे आलात, चैत्रगौर जागवलीत, मला खूप आनंद झाला. आम्ही जे तुमच्याबद्दल ऐकलं होतं त्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही खूप वेगळे आहात. हे चैत्र गौरीचं हळदी कुंकू आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. लतिका, जेजुरीगड उतरून पायथ्यापर्यंत जाण्याची सगळ्यांची व्यवस्था कर. देवी, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं, बाईला बाईचं दुःख कळणार नाही का? कस आहे ना, बाईचं कुंकू आहे तर सगळं आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलत आहात. अशा रागावू नका, पण मला काय वाटतं. थांबा या तुम्ही, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळत आहे. मला तुमच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही. माझे दायित्व नाही विसरले. मी प्रत्येक ठिकाणी बरोबर असते. मी प्रत्येकाच्या भावनांचा विचार करते. पण मला काय वाटत असेल, माझ्या सुखाचं काय, हा विचार कोणीच का नाही करत. हासा, तुम्ही जे सहन करता आहात, तुम्ही दुसऱ्यांसाठी जे करता आहात ते सगळ्यांना कळतंय. परंतु आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती तरी अशा असतातच ज्यांना हे समजावून सांगता येत नाही. पण हे माझ्याच बाबतीत का घडतं? तुम्ही जेजुरीच्या सिंहासनाचं पद भूषविता आहात. जिथे श्रेष्ठत्व असतं तिथे गौण गोष्टी असतातच. तुम्ही दुःखी होऊ नका. देवी, मला सगळ्यात जास्त त्रास या गोष्टीचा होतो की माझे सौभाग्य माझ्याजवळ नाही, यात माझी काय चूक. मी मनापासून प्रेम केलं, मी आकंठ भक्ती केली, माझ्या देवाला मी माझे सर्वस्व वाहिले, मी कसलीच प्रतारणा केली नाही, मी असत्य वागले नाही, हे कुणाला कळत आहे की नाही? तुम्ही म्हाळसा आहात. सगळ्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे. तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य आहात. मनात कसलाही संशय येऊ देऊ नका. तुम्ही म्हणता आहात तसं असेल तर बरं आहे, पण मला प्रत्येकाच्या दृष्टीत काहीतरी वेगळं दिसत आहे. हिचा पती हिला सोडून प्रेयसीकडे गेला, हिचा पतीच्या जवळ राहत नाही. ही किती कोपिष्ट आहे. ही असली कसली पत्नी आहे जी मान वर करून पतीशिवाय राहते आहे. माळसा, तुम्ही असा विचार केला तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. तुम्ही श्री मार्तंड भैरवांच्या अर्धांगिनी आहात. असं दुःखी होणं तुम्हाला शोभत नाही माळसा. तुम्ही खूप धैर्याने पुढे जात आहात, ते धैर्य आता सोडू नका. थांबा. हळदी कुंकवाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या इथे आलात. माझे सौभाग्य माझ्या सोबत नसूनही मी हळदी कुंकू केले. माझे वैयक्तिक दुःख मी बाजूला ठेवले. करण्या जेजुरीच्या सिंहासनाचे दायित्व माझ्यावर आहे. तुमच्यापैकी काही स्त्रियांच्या दृष्टीत मला माझ्याबद्दल सहानुभूती दिसली, ती मला नको आहे. माझे दुःख झेलण्यासाठी मी समर्थ आहे, आणि त्याचबरोबर माझ्या प्रजेवर दुःख येऊ नये म्हणून मी समर्थपणे उभी राहणार आहे. कारण मला माझी प्रजा आनंदी झालेली पाहिजे आहे.